एका चलाचे मूल्य दिले असताना बीजगणितीय व्यंजक सोडवणे गैरसमज आज आपण पाहूया एका चलाचे म्हणजे व्हेरिएबलचे मूल्य दिले असताना बीजगणितीय व्यंजक म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन सोडवण्यासंबंधित काही गैरसमज काही उदाहरणांवरून आपण हा विषय चांगल्या पद्धतीने समजून घेतला बीजगणितीय व्यंजकांशी संबंधित खूप सारे गैरसमज आहेत ज्यामुळे आपण सोपा प्रश्न सोडवताना देखील चुका करतो पहिला गैरसमज आहे घातांकांकडे दुर्लक्ष करणे बऱ्याचदा मुलं एक्स वर्गला एक्स दोन समजतात आणि योग्य क्रमाने सोडवतही नाहीत ज्यामुळे त्यांचं उत्तर चुकतं चला तर मग यावर एक नजर टाकूया जर ए बरोबर चार आहे तर दोन ए वर्ग अधिक तीन ए चे मूल्य माहीत करून घ्या इथे मुलं बऱ्याचदा ए वर्गला ए दोन समजतात आणि अशा प्रकारे सोडवतात दोन ए दोन अधिक तीन ए बरोबर चार ए अधिक तीन ए बरोबर सात ए बरोबर सात गुणिले चार बरोबर अठ्ठावीस आपलं उत्तर आहे अठ्ठावीस जे चुकीचं आहे चला बघूया याचं योग्य उत्तर काय असेल दो ए वर्ग अधिक तीन ए ज्याचा अर्थ आहे बरोबर दोन गुणिले ए वर्ग अधिक तीन ए आता आपण एच्या जागी चार लिहूया दोन गुणिले चार वर्ग अधिक तीन गुणिले चार इथे योग्य क्रमाने सोडवण्यासाठी आधी दोनचा गुणाकार चार वर्गशी व तीनचा गुणाकार चारशी करूया आणि मग त्यांची बेरीज करूया म्हणून बरोबर दोन गुणिले चार वर्ग अधिक तीन गुणिले चार बरोबर दोन गुणिले चार गुणिले चार अधिक तीन गुणिले चार बरोबर बत्तीस अधिक बारा आता बत्तीस आणि बाराची बेरीज करूया ज्याने आपल्याला प्राप्त होईल बरोबर चव्वेचाळीस चव्वेचाळीस योग्य उत्तर आहे गैरसमज दोन बऱ्याचदा मुलं चलाचे मूल्य टाकताना त्याचं चिन्ह लावायला विसरून जातात त्यामुळे त्यांचं उत्तर चुकतं जर एस बरोबर वजा दोन आहे तर दिलेल्या व्यंजकाचे मूल्य काढा एस घन अधिक तीन एस अधिक बारा इथे मुलं अशा प्रकारे सोडवतात बरोबर दोन घन अधिक तीन गुणिले दोन अधिक बारा बरोबर आठ अधिक सहा अधिक बारा बरोबर चौदा अधिक बारा बरोबर सव्वीस ज्यामुळे आपलं उत्तर सव्वीस येईल जो एक चुकीचा समज आहे या आता आपण पाहूया की याचं योग्य उत्तर काय आहे एस बरोबर वजा दोन टाकल्यावर आपल्याला प्राप्त होईल वजा दोन घन अधिक तीन गुणिले वजा दोन अधिक बारा इथे वजा दोन घन बरोबर वजा दोन गुणिले वजा दोन गुणिले वजा दोन बरोबर वजा आठ होईल आणि तीन गुणिले वजा दोन बरोबर वजा सहा होईल आता आपल्याला प्राप्त होईल बरोबर वजा आठ अधिक वजा सहा अधिक बारा बरोबर वजा चौदा अधिक बारा बरोबर वजा दोन म्हणून वजा दोन याचे योग्य उत्तर आहे आज आपण पाहिले एका चलाचे मूल्य दिले असता बीजगणितीय व्यंजकासंबंधित काही गैरसमज आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमचे बरेच गैरसमज दूर झाले असतील आणि या विषयाची चांगली ओळख झाली असेल धन्यवाद